पालघरमध्ये राष्ट्रवादीचे नेते आनंद ठाकूर बोलतात, आपण थेट जाऊया सभेमध्ये. राजू पारेख, बेलकर सर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या धोंडेताई, नीलमताई, आता मागे वगैरे बघताना एखादं नाव सुकेल म्हणून मी आदरणीय सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, आता एखादं नाव चुकून जाईल त्यापेक्षा आता आदरणीय म्हटल्यानंतर सगळेच आले त्याच्यात उपस्थित असले पत्रकार मित्र, खरं म्हणजे ही लढाई जेवढी आपली आहे तेवढी पत्रकारांची पण आहे. आताचा जो काय चाललेला आहे तो किती कठीण आहे का, पत्रकार मित्रांना वस्तुस्थिती देखील लिहिता येत नाही किंवा टीव्हीवरती दाखवता येत नाही, कारण त्यांचे जे मालक आहेत ते मोदीचे भक्त किंवा मोदीच्या दबावात आहेत. त्यामुळे खरी वस्तुस्थिती लोकांची मोदी सरकारच्या विरोधात असेल, फडणवीस सरकारच्या विरोधात असेल, ते देखील त्यांच्या मनात असून देखील त्यांना लोकांसमोर आणताना अतिशय त्या ठिकाणी त्यांच्यावरती दडपण आहे. आणि ही परिस्थिती सगळ्या देशामध्ये आहे. आज ह्या व्यासपीठावरती सर्व पक्षाचे नेते जे एकत्र आलेले आहेत, आमचा सगळ्यांचा वेगवेगळा पक्ष आहे, आणि लोकशाहीची सगळ्यात सुंदर गोष्ट हीच आहे का आपण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये सामोरं जातो, त्याच्यामध्ये लढतो, आणि आपल्या विचारांच्या लोकांची जास्त मेजॉरिटी झाली तर आपली सत्ता येते. पण ह्या ठिकाणी आमचा सगळ्याचं ध्येय जरी एक असलं तरी मार्ग वेगवेगळे आहे. हे वेगवेगळे मार्ग असताना देखील आम्ही ह्या ठिकाणी एकत्र आलो, कारण आता आमचं सगळ्यांचं ध्येय जे आहे त्या ध्येयाकडे जायचं असेल तर आम्हाला एकाच मार्गाने जावं लागेल, आणि तो मार्ग आहे म्हणजे बीजेपी सेनेच्या विरोधात एकत्र लढण्याचा. कारण बीजेपी सेनेने ह्या सर्व पक्षांची लोकशाहीचीच या ठिकाणी गळा आवळायला घेतलेला, त्यांनी सगळी मीडिया हातामध्ये घेतलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल का, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, तो त्यांच्या कब्ज्यामध्ये आहे. सगळ्या एजन्सीज आहेत, ज्या संस्था आहेत, ज्या संस्था लोकशाहीचे स्तंभ असतात, मग ती सीबीआयची असेल, त्या ठिकाणी ज्युडिशियरी म्हणजे न्यायालयाची असेल, त्या ठिकाणी ईडीची असेल, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची असेल, किंवा इन्कम टॅक्सची असेल, ह्या सगळ्या संस्था विरोधी पक्षाच्या लोकांच्या विरोधी वापरायचं, त्यांना जेरीस आणायचं, त्यांना हैराण करायचं, आणि त्या ठिकाणी त्यांना एकतर आपल्यामध्ये सामील करून घ्यायचं. अनेक लोक जी बीजेपीमध्ये सामील झालेले आहेत वेगवेगळ्या पक्षाची, तर बीजेपीच्या प्रेमामुळे किंवा त्यांचं पट्टे म्हणून गेलेले नाही मिळत, एकतर स्वार्थासाठी किंवा 90% हे दबावामध्ये गेलेले आहेत. आमच्यात या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकतो ही त्यांची भूमिका आहे. आमच्यात या नाही तर तुमच्या मागे ससीमिरा लावतो चौकशीचा, ही त्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसं असतील, नेते असतील, सगळ्यांना कुटुंब असते, सगळ्यांना व्यवसाय असतो किंवा त्यांचं काम असते, आणि त्यामुळे दबाव येऊन शेवटी लोक त्या ठिकाणी अशा आमिषाला किंवा दबावाला बळी पडून त्या ठिकाणी असे वागतात. पण आता वेळ आलेली आहे, आता ह्याच्यातून सगळ्यांना निघता येणार आहे, देशालाच निघता येणार आहे. जसं देशावरती हल्ला होतो त्यावेळेस संपूर्ण देश एक झालेला असतो, तसं ह्या लोकशाहीवरती हल्ल्यावरती सर्व विरोधी पक्ष ह्या ठिकाणी एकत्र आलेला आहे, आणि ह्याचा मुकाबला करावा लागणार आहे. कारण आज ह्या देशाच्या इतिहासामध्ये एवढ्या खालच्या दर्जाचं वक्तव्य करणारा, एवढ्या हुकुमशाही पद्धतीने वागणारा पंतप्रधान कधी झालेला नाही. ह्या व्यक्तीला कुटुंब माहिती नाही, ह्या व्यक्तीला लोकतंत्र माहिती नाही, कुठल्याही नेत्याबद्दल काही बोलायचं मग 100 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वीचं सगळं वेगळ्या पद्धतीने इतिहास सांगायचा. आज नेहरू गांधी फॅमिलीच्या बद्दल रोजच काहीतरी बोललं जाते, आपल्या सगळ्यांना जुन्या मंडळींना माहिती आहे. पंडित नेहरू हे एक आझाद शत्रू होते, सर्व पक्षामध्ये त्यांचे भक्त होते. ज्या वेळेला पंडित नेहरू वारले त्यावेळेला लोकसभेमध्ये अटल बिहारी वाजपेयीने जे भाषण केलं त्या भाषणाला जर आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल का विरोधी पक्षामध्ये बीजेपी मधल्या देखील नेत्यांमध्ये त्यांचा किती मान होता. आणि अशा वेळेला त्यांच्याबद्दलही ह्या ठिकाणी वेगळं बोलणाऱ्या, त्यांचा अपमान करणारे हे नेते आहेत. इंदिरा गांधी बद्दल तेच बोलणारे आहेत, राजीव गांधी बद्दल तसंच बोलणारे आहेत, सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल देशात ह्या पद्धतीने बोलायचं, आणि महाराष्ट्रात खास करून पवार साहेबांबद्दल बोलायचं. आज शरदचंद्र पवार साहेब ह्या राज्यातील असे एकमेव नेते आहेत का ज्यांना विरोधी पक्ष देखील ह्या राज्यामधला मानतो, का पंतप्रधान होण्याची लायकी जर ह्या राज्यामध्ये कोणा नेत्याकडे असेल तर ती शरद पवारांकडे आहे. कसं आहे हे व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी बारामतीला आहेत पंतप्रधान जातात आणि सांगतात राजकारण मी ह्यांचं बोट धरून शिकलेलो आहे, विकास बघायचा जस जल ह्या बारामतीमध्ये या, हे पंतप्रधान बोलतात आणि हेच पंतप्रधान त्यांना आणि कुटुंबियांना शिव्या घालतात. हा एवढ्या खालच्या मनोवृत्तीचा हा नेता हा त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून आपल्याला लागलेला आहे. मी पवार साहेबांना थोडक्यातच सांगतो, या ठिकाणी महागाजी आहेत. मागे आम्ही लशी कोम साहेबांना भेटायला गेलो होतो, मी आणि माजी खासदार संजीव नाईक साहेब होते,
आणि त्यांच्या संस्थेमध्ये बसलो होतो तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं संजीव नाईकांना की ही जी संस्था उभी राहिलेली आहे ही पवार साहेबांनी त्यावेळेला मान्यता दिली माझ्या संस्थेला शैक्षणिक संस्थेला म्हणून ती उभी राहिलेली आहे आणि तेवढंच नाही तर त्यावेळेला त्याने मला पहिल्या वर्षी आर्थिक मदत देखील मिळवून दिली आणि ती मिळवून दिल्यानंतर पुढच्या वर्षी परत विचारलं आणि परत 5 लाखाची पहिले 3 लाखाची दिली नंतर 5 लाखाची आणि मला वाटते फार जुनी गोष्ट आहे 77 ची वगैरे गोष्ट आहे म्हणजे एवढ्या जुन्या काळामध्ये आणि ती आज संस्था उभी राहिली काय स्वार्थ होता त्यांचा त्यांना माहिती होतं कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष त्यावेळेला समोरासमोर निवडणुकीमध्ये लढत होते पण स्वार्थ त्यांचा होता की ही संस्था उभी राहील आणि ह्या संस्थेमध्ये त्या मागासलेल्या भागामधला आमचा आदिवासी बंधू त्या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवेल आज या ठिकाणी जे आपल्याकडे घणघणाती भाषण आमच्या तालुका अध्यक्षाने केलं काशीनाथ चौधरीने त्याने सांगितलं की ह्या संस्था त्या काळात काँग्रेसने आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने उभे केल्या म्हणून आमच्यासारखे तरुण शिकले आज हे आपल्या भागातला हा जो सुशिक्षित वर्ग तयार झालेला आदिवासी समाजामध्ये एक काळ असा होता ह्या ठिकाणी अप्पा का आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार उभा करायचा तो सापडत नव्हता नमसर आठवतं का त्या ठिकाणी सही करायला येत नाही म्हणून कोणी पुढे यायला तयार नाही आज आमच्याकडे सुशिक्षित तरुण ह्या ठिकाणी बेरोजगार आम्हाला दिसतंय सुशिक्षित तरुण चांगल्या नोकरीला ज्या मागच्या काळात लागले आज बेरोजगार होऊन फिरतात कोणालाही मान्यता मिळत नाही 2012 मे पासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठलीही रिक्रुटमेंट ह्या ठिकाणी मान्यता ह्या राज्याने दिलेली नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम ह्या ठिकाणी होतो म्हणून हा जो तरुण घडवलेला आहे काँग्रेसच्या राजवटीमध्ये युपीएच्या राजवटीमध्ये घडवला गेलेला आहे ह्या तरुणाने जर पुढे न्यायचं असेल तर हे सरकार बदलावत लागणार आहे हे एवढं खोटारडं सरकार आहे का रोज खोटं बोलण्याचं काम ह्याने केलं ह्या ठिकाणी काळे साहेबांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं का तुम्ही ज्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये भूलतात एखाद्या गोष्टीची ऍडव्हर्टाइजमेंट ज्या वेळेला टीव्हीवरती वारंवार दाखवली जाते त्यावेळेला लोकांना काय वाटते का अतिशय चांगली वस्तू असेल ती आपण विकत घेतली पाहिजे विकत घेतल्यानंतर आपल्याला कळते का ती क्रीम लावल्याने आपण काय गोरे होत नाही पण त्याला पैसे मिळतात तसंच बीजेपीने 1000 करोडचा हा कार्यक्रम राबवला त्या काळामध्ये संपूर्ण टीव्ही आणि सगळीकडे फक्त बीजेपी आणि मोदी दिसत होते आणि अजूनही तेच चाललेलं आहे त्यांचं पण आता लोक कंटाळलेले आहेत त्यावेळेला नवीन होतं त्यांना असं वाटत होतं काहीतरी महान क्रांती होणार आहे आम्ही सगळे सुखी होणार आहोत आणि त्यामुळे त्यांची घोषणा होती की अच्छे दिन आने वाले आता कोणाला अच्छे दिन नको आहेत आज अंबानीला विचारलं तुम्हाला अच्छे दिन पाहिजे का तर आज अंबानी परत सांगतील मला अच्छे दिन पाहिजेत म्हणजे तो लाखो करोडचा धनी असेल तर तो सांगेल मला आणखी 2-4 लाख करोडचा धनी व्हायचा आहे कोणाला नको आहेत अच्छे दिन मग ती जी घोषणा होती ती भुरळ पाडणारी होती त्याचबरोबर त्याने त्यावेळेला एक प्रचार केला आपकी बार मोदी सरकार लहान लहान मुलं बोलायला लागली कारण प्रत्येक टीव्ही चॅनलवरती मग तुम्ही स्पोर्ट्स चॅनलवरती जा एंटरटेनमेंट चॅनलवरती जा फिल्म्स बघायला जा कुठल्याही चॅनल्सवरती जा मराठीमध्ये जा गुजरातीमध्ये जा आणि त्या कार्टून वगैरे जे लहान मुलांचे चॅनल्स आहेत जे बॅन केलेले चॅनल्स आहेत अप्पा त्याच्यावरती देखील दाखवले जात होते म्हणजे किती पैसा होता यांच्याकडे आणि हा सगळा पैसा अशा पद्धतीने पेरला गेला निवडणुकीमध्ये प्रचंड खर्च केला गेला लोकांना त्या ठिकाणी भुरळ पडली आणि शेवटी आपण आपलाच गळा कापणारा माणूस त्या ठिकाणी बसवला आणि त्याने गळा काय कापला आपला विशेषतः मागासवर्गीयांचा सगळ्या रिझर्वेशन मध्ये त्याने पॉलिसी घेतली ह्या जर विरोध एवढा मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाने केला नसता तर आजपर्यंत सगळेच रिझर्वेशन रद्द झाले असते आणि आजही आदिवासींच्या कोट्यामध्ये ह्या ठिकाणी धनगर समाजाला रिझर्वेशन देण्याचं चाललेलं आहे सवलती देण्याचं तर जाहीर पण झालेलं आहे मग हे सरकार जर आलं परत तर तुमचे रिझर्वेशन घेले म्हणून समजा आणि ज्या वेळेला आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर समाज येईल त्यावेळेला आपल्या भागातल्या गोरगरीब आदिवासी समाजाला त्याचा काय लाभ घेता येणार आहे कारण हे सक्षम आणि सदन समाज त्याचा लाभ घेणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आणि म्हणून हे सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत मला या ठिकाणी आपल्या सर्व पक्षीय लोकांना आवाहन करायचं आहे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आणि इतर सर्व पक्षांच्या लोकांना का हे चिन्ह ह्या ठिकाणी घोषणा आपण दिल्या का रिक्षा आपली निशाणी आहे पण ही निशाणी घराघरात मतदारांपर्यंत आपल्याला पोहोचवायला लागणार आहे जर आपण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत गेलो नाही तर आम्हाला 99ला तसा अनुभव थोडा वाईट आला आम्ही सगळीच मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेस होती ती राष्ट्रवादी झाली इकडे पण मतदानाच्या वेळेला हाताचा पंजा देखील त्या ठिकाणी होता आणि घड्याळ्याची नवी निशाणी देखील होती आणि अनेक ठिकाणी म्हणजे आता उदाहरण झालं तर घोडा कृष्णा घोडा आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांचे मामा मतदान करून आले घोडाने विचारलं मामा मतदान केलं का त्याने सांगितलं हो कुठे म्हटलं आहे हात दाखवला म्हणजे जुनी निशाणी तीच लक्षात राहते पण ह्या ठिकाणी तर आपण एकदम नवीन निशाणी घेऊन चाललेलो आहे पण काळ बदललेला आहे
आज आपल्या आदिवासी भागामध्ये प्रत्येक तरुणांकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, त्यामुळे व्हॉट्सअप वरती त्याला पहिलेच हे सगळं पोहोचलेलं आहे. फक्त त्याने एकच करायचं का आपल्या घरामध्ये बुजुर्ग असतील, लेडीज असतील, ह्यांना सगळ्यांना, स्त्रियांपासून सगळ्यांना, कारण त्यांचं नेहमी लक्ष असतं असं नाही ह्या राजकारणामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, पण मतं त्यांची असतात. ते मत त्यांचं घड्याळावरती, आता घड्याळ नाहीये किंवा हाताचा पंजा नाही तर आपल्याला त्या ठिकाणी रिक्षावरती द्यायचा, आणि रिक्षा ही निशाणी बहुजन विकास पक्षाचीच नाही तर त्याबरोबर आघाडीच्या सर्व पक्षांची आहे, म्हणजे काँग्रेसची, राष्ट्रवादीची. म्हणून आपली निशाणी कोणी शोधत बसायचं नाही, आपली निशाणी रिक्षा आहे, ऑटो रिक्षा, तीन चाकाची रिक्षा, ही आपण प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे. हे जरा बालबोध वाटते आपण जेव्हा बोलतो, सुशिक्षित तरुणांना वाटते, पण हे आपण सांगितलं नाही मतदारांना, प्रत्येकाला बजावलं नाही तर आपलं मत वाया जाऊ शकते. म्हणून ह्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. आपल्याकडे थोडे दिवस आहेत, ह्या थोड्या दिवसामध्ये आपण हे सगळं काम केलं पाहिजे. हे करत असताना अनेक ठिकाणी दबाव येतील, काही नेत्यांवरती आमच्या ह्या ठिकाणी आचारसंहितेच्या नावाखाली केसेस करण्याचं काम चालू झालेलं आहे, तुमच्यावरती देखील दबाव आणला जाईल, पण तुम्ही आणि प्रलोभन दिली जाते त्या ठिकाणी. विशेषतः काळेसाहेब तुम्ही सांगितलं प्रलोभन दिलं तर नाकारा, मी तर असं सांगतो हे जी पैसे त्यांच्याकडे आहेत ते त्यांनी मेहनतीने कमवलेले नाही, त्यांच्या अंग मेहनतीचा किंवा त्यांच्या व्यवसायाची ही कमाई नाही, ही तुमची आमची कमाई आहे जी नोटाबंदीच्या माध्यमातून त्यांनी बंद केली आणि परदेशातून 3 लाख कोटीच्या नोटा या ठिकाणी छापून आणल्या आणि त्या नोटा परबाहेर ह्या पक्षाने बदलल्या आणि त्याच्यातले पैसे जमा केलेले आहेत. इतरही प्रचंड पैसा ह्याने उभा केलाय, राफेल डील पासून सगळं काही बोलता येईल, पण त्याच्यात आता असं खोलात मी जात नाही. हा सगळा पैसा ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा, कुठली निवडणूक असेल, आपण वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, कमी अधिक थोडाफार सगळीकडे चहा पाणी खर्च आपण करतो, पण अशा पद्धतीने लाखो करोडो रुपये कुठलाही पक्ष वाटू शकत नाही, पण हे त्या ठिकाणी बिंदास वापरतात. जसं काही ह्यांच्याकडे पैशाचं झाड लागलेलं तर खरोखर झाड हे आपलं झाड जे त्याने घेतलेलं आहे, आपला पैसा जो त्याने घेतलेला आहे तो अशा रूपीने आपल्याला विकत घेण्यासाठी कुत्र्या मांजरासारखं आपल्याला विकत घेतात. काहीच किंमत आपली नाही, फक्त पैसा 1,000, 2,000, 500 आणि ह्या नोटा देऊन आपण त्यांना मतं द्यायची. ह्या नोटा पण त्यांच्या घ्या, आणखी जास्त माणसं पाठवा त्यांच्याकडे आणि आणखी पैसे घ्या, पण मतदान त्यांच्या विरोधात करा, नाहीतर आपण आपल्या भविष्याशी त्या ठिकाणी खेळतोय. कारण जर आपलं भविष्य सुधारायचं असेल त्या ठिकाणी जशा योजनांचं सांगितलं का, ह्याच्या अगोदरच्या सरकारने, आघाडी सरकारने 70,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली होती या देशामध्ये. त्यावेळेला मनमोहन सिंगाचं सरकार होतं, पवार साहेब कृषी मंत्री होते. आताही त्यांची घोषणा आहे संपूर्ण कर्जमाफी, आणि आपल्याला माहिती आहे काही युपीएची आघाडीची लोक जेव्हा घोषणा करतात तेव्हा पूर्ण करतात, तर ती देखील होणार आहे. आणि त्याचबरोबर 72,000 रुपये प्रत्येक गोरगरिबांच्या खात्यावरती येणार आहेत. ही योजना त्यांनी फक्त जुमला म्हणून वापरलेला नाही, 15 लाख येणार प्रत्येकाच्या खात्यावरती असा हा जुमला नाही, तर अतिशय अभ्यासपूर्वक ही योजना बनवली गेलेली आहे आणि सरकार आल्यावरती ही लागू केली जाईल. कारण ह्या अगोदर राज्य सरकार ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं निवडून आलेलं आहे, मग ते छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, त्या ठिकाणी त्याने इलेक्शनच्या अगोदर घोषणा केल्या होत्या कर्जमाफीची. आणि 10 दिवसाच्या आता आम्ही कर्जमाफी करून म्हणून सांगितलं होतं, 10 दिवस लागले नाहीत. कमलनाथजी मुख्यमंत्री झाले, पहिल्या कॅबिनेटला त्यांनी मंजुरी दिली पहिल्याच दिवशी. तीच परिस्थिती छत्तीसगडला, तीच परिस्थिती राजस्थानला. म्हणजे दिलेला शब्द त्याच वेळेला पुरा करायचा, नाही तर ह्याने शब्द दिला होता. आता फडणवीसजी जोरात ओरडून भाषण करतात, त्याने सांगितलं होतं पहिल्या मिटिंगमध्ये धनगरांचं आरक्षण, पहिल्या मिटिंगमध्ये संपूर्ण कर्जमाफी, आजपर्यंत काही झालेलं नाही, काही होणार नाही. पण आपण दिलेला शब्द, आपल्या पक्षाने, आघाडीने दिलेला पक्ष आपण त्या ठिकाणी पाळतो. आणि पुढच्या काळासाठी ह्याने सांगितलं होतं 2 कोटी तरुणांना रोजगार प्रत्येक वर्षी देणार. रोजगार गेले, धंदे बुडाले, पण सरकार, कारण मला अनेक लोकांनी सांगितलं आणि बोलतात सगळे प्रायव्हेटमध्ये जे व्यापारी आहेत, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, का काँग्रेस आणि आघाडीचं सरकार आलं का आम्हाला चांगले दिवस येतात. चांगले दिवस व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आले तर ते चांगले दिवस सर्वसामान्य माणसाला येतात. त्याच्यातून रोजगाराची निर्मिती होते, त्याच्यातून नोकऱ्या मिळतात, आणि हे सगळं काम निश्चितपणे युपीएचं सरकार आल्यावरती होणार आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता इथेच माझ्या भाषणाला विराम देतो, कारण आता या ठिकाणी हितेंद्र ठाकूर हे आपण सगळेच एकत्रित व्यासपीठावरती आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता बोलणार होते, परंतु नम साहेब तब्येत बरी नाही तरी आपल्याला
एक गंमत सांगायची राहिली. लसीकोम साहेबांचा वगैरे विषय मी घेतला, त्या दिवशी लसीकोम साहेबांना भेटायला राजू नानाजी आमच्या बरोबर आहेत भेटायला गेलो. लसीकोम साहेबांना एका उमेदवाराने सांगितलं का माझ्या नावाचं शिफारस तुम्ही हितेंद्र ठाकूरांकडे आणि बहुजन विकासच्या लोकांकडे करा. मांगाजी पण आहेत, मांगाजींना पण त्यांचा फोन गेला होता. तुम्ही बोलले नाहीत पण मी ते तुमचं गुपित सांगतोय. त्यांना सांगितलं का माझं नाव सांगा. तर ते कशासाठी फोन आला होता, ह्या आपल्या गावीत साहेबांसाठी. मी त्यांना उपमा दिलेल्या आहेत, हे पपलू आहेत, कुठेही जायचं सत्ता असेल तिकडे फिट व्हायचं. पत्त्यात खेळताना होतो ना पपलू, पपलूने सिक्वेन्स पूर्ण होतो वगैरे, तर तसा हा पपलू त्यांच्याकडे जाण्यासाठी ह्यांचं रेकमेंडेशन घ्यायला गेला होता, कोम साहेबांचा आणि मांगा साहेबांचा. आणि सांगितलं दोघांना फोन करून का त्याला सोडून कोणालाही उमेदवारी द्या. आणि जेव्हा तिकडे दाळ शिजली नाही तर त्या ठिकाणी शिवसेनेकडे बीजेपीचा उधारीचा उमेदवार म्हणून हे गेले. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे असा हा उमेदवार विरोधामध्ये उभा आहे आणि त्याचा आपल्याला त्याचं जे पार्सल आहे ते आपल्याला निश्चितपणे घरी पाठवायचं आहे. तिथे त्यांना गुण्यागोविंदाने तब्येत बरी नसते राहायचं आहे. त्यांना आपण शुभेच्छा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी देऊया. पण राजकारणामध्ये आता इकडे होऊन इथल्या स्थानिक लोकांवरती त्यांनी अन्याय करू नये. धन्यवाद. नम साहेब. दोनच मिनिट येत नाही ना आपली भाषा कोणती. मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आता जवळजवळ 5:30 वाजायला आलेत. 3 वाजेपासून बसून आहात. मी जास्त वेळ घेतणार नाही, फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. आता सगळीकडे वारे वाढलेले आहेत. आपल्या आदिवासी मध्ये सांगतात इलेक्शनचा पैसा ना गावदेवाचा पाकडा कधी कोणाला पचत नाही. तेव्हा ही कासा केंद्र ही भूमी पुण्यभूमी आहे. ह्या ठिकाणी आचार्य भिषे गुरुजी, भाऊसाहेब वर्तक, डहाणूचे पहिले आमदार शामराव पाटील, चित्रे गुरुजी, सरहद गांधी, बाळासाहेब खेर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री, त्या काळाचे शिक्षण मंत्री वांद्रेकरजी, अनेक थोर नेत्यांनी ही भूमी पुण्य झालेली आहे. आणि अशा ठिकाणी 68 ते जवळजवळ 2000 सालापर्यंत ह्या केंद्रामध्ये अनेक मिटिंगी झाल्या. राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या. परंतु आजची मिटिंग ही अलग आहे. आज आपल्याला जो सामना करायचा आहे तो फक्त ह्या ठिकाणी शिवसेना आणि बळीराम जाधव. बीजेपी सुद्धा नाही, पण बीजेपीचाच हा भाऊ लहान भाऊ आहे शिवसेना. म्हणजे लग्नाची भातारी न सावतरी भातारी तसा यांचा नाता आहे. आणि या नात्यामध्ये मी नोकरीला असताना 68 ला नोकरीला लागलो. 78 ते 80 च्या दरम्यान फार मोठी रथयात्रा निघाली होती बीजेपीची. हायवे सिंगल होता तेव्हा. आता ती गर्दी फार पाहून आम्ही पण गेलो. आणि ते गर्दीमध्ये गेल्यानंतर पहिले त्यांनी मंदिरामध्ये भेट दिली. कुठल्या? महालक्ष्मी मंदिर. त्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सगळे दर्शन घेऊन आल्यानंतर तिथे त्या लोकांनी दर्शन घेतल्यानंतर निघाले. आम्ही जरा तेव्हा राजकारणात नसल्यामुळे मागे 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 सेफ्टी असते तशी आम्ही मागे मागे फिरत होतो. त्या ठिकाणी बाहेर निघाल्यानंतर बीजेपीच्या लोकांनी जी रथयात्रा घेऊन निघाले होते, पाण्याचा कळस आणि काही विटा घेऊन निघाले होते,
आणि त्यांनी ते समोर बसलेले असे भिकारी होते, गोल गोल म्हणजे जवळजवळ 50-60 वर भिकारी होते. त्या भिकाऱ्यांना सांगला, एक या वर्षी आता इलेक्शन आलं आहे तर मतदान तुम्ही आम्हालाच करायचं. हो ते सांगा, तुम्हाला मतदान करू ना मी सांगा काय करू, आम्हाला काय फायदा. अरे आम्हाला मतदान सांगा केला, अरे केला काय सांगा, आम्ही निवडून खासदार म्हणून जाऊन दिल्लीत ना दिल्लीत गेलो ना गेलो निवडून गेलो का ते ठिकाणी अयोध्याला राम मंदिर आहे ते आम्ही बांधू. तर सांगा मंदिर हो बांधायला निवडून हो देन पण आमचा काय फायदा. त्या ठिकाणी मंदिर बांधल्यानंतर सांगा तुम्ही अथ राहा भीक मागायची, तुम्ही सांगा ते मंदिरात येईन तथं बसायचं ना तथं भीक मागायची. अशी परिस्थिती ही आपली गेल्या 5 वर्षात केलेली आहे. मी ग्रामपंचायत मेंबर झालो, सरपंच झालो, तालुका पंचायत समितीचा मेंबर झालो, आनंदभाई माझ्या बरोबर सतत असत, आमदार झालो, खासदार झालो आणि आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर हितेश भाई आणि मी संध्याकाळच्या 8:20 गाडीने नागपूरहून बसलो आणि मुंबईला आलो. मला त्या ठिकाणी मंत्री झाल्यामुळे लाल दिव्याची गाडी पाठवली होती घ्यायला. हितेश भाईनी सांगितलं, जे आळवावरचा पाणी आहे लाल दिव्याची गाडी आज आहे उंदे नाही तुझी, माझ्याच गाडीत सांगा चल. मला ये आप्पानी इथे आणून ना सोडला तव्याला, आणि ती खरी गोष्ट आहे आळवावरच्याच पाणी आहे. आणि अशा तऱ्हेने आपण एक आपल्याकडे माणसं असताना राजेंद्र गावितला त्या ठिकाणी निवडून दिला, निवडून दिला. काय केलं त्यांनी, त्यांनी आतापर्यंत समोरासमोर आला तरी मी त्याच्यासमोर बोलायला जाय, आपल्याकडे एकही पोराला नोकरी लावली नाही, एकाही गावातला रस्ता केला नाही, एकाही गावामध्ये पाण्याची सोय केली नाही. उलट आमच्या काळामध्ये ज्या वॉटर सप्लाय स्कीम झाल्या होत्या त्या आज सगळ्या बंद आहेत, पण त्याला निधीच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये फटकन उडी मारली आणि बीजेपीत गेला, बीजेपीत गेला गेला गेल्या गेल्या झालं कोडक दिस पोट निवडणूक ना, जसा पोट वाढवेल ना आपल्याला दंड करत तसा त्या हो पोट वाढवून ना गेला तिकडं, पोट वाढवला वाढवला ना ते बालात होता तर 9 महिने ना 9 दिस तरी पाहिजेत ना र, पण ते झाला कसा 7 महिन्यात पोर झाला. आता 7 महिन्याचा पोर आपले काय सांगू, हे आज मरेल काय उंदे सांगा मरल, भरोसा तर नाहीच ना. पण आपले डॉक्टरला सांगू नाही ते सोयींना सांगू, सोयीन हो सांग बाई सांग जरा बेस्ट तू हो ताकद शिकर, पण त्या सगळा वायफळ गेला आणि 7 महिन्याचा पोर होय तसा हे 7 झाला, म्हणजे आपले सांगू त्याला काय गाभोडला. 7 महिन्याचा पोर आता त्या त्याची उडी मारली ना आता गेला शिवसेनेत. आता शिवसेनेचा धंदा काय आहे ह्या लोकांनी तुम्हाला सांगितलं आहे, आता माझ्याकडून त्या कळवून घेऊ नका, पण मी एकच तुम्हाला सांगतो या गाभोडलेला पोर आपले गलेत मारा आणलेला आहे त्याची निशाणी जी आहे ती आपल्याला माहीत नाही, पण आपली निशाणी आता 4 जणा मिळून एक आहे. आपण ते आपू सांग भाव सांग माती खाऊ पण थुकला ते सांग चाटायचा नाही, तशी आपली जात उंची. आणि म्हणून आपण शब्दाला मानायचं, शब्दाला मानून मानून आपली निशाणी आता दिलेली आहे. बऱ्याचशा लोकांना माहित आहे सिटीला उमेदवार दिले बरोबर आहे, पण ती आपण सगळ्या मिळून घेतलेली आहे, पण आता सिटी पण उमेदवार सिटी पण चिन्ही दिलं नाही, गोठवला सांगत त्या गोठवला. हे सगळं प्रशासकीय यंत्रणेमधले चालबाजी आहे हितेश भाई, हे आज नाही कधीतरी हे बघावत लागेल आपल्याला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की काही झालं तरी सगळ्यांनी आपली निशाणी काय रिक्षा आहे, याजूक ठगा येथे 10 दिवसा आजूक. काल मी भाषण ऐकला मोदीचा नाशिकला होता, नाशिकला त्यांचं भाषण चालू असताना 2 साप आलं, साप ते साप काय खोबरा 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 साप ते कोणा सोडलं काय कसं कालं, पण ते
जुळे होते आणि ते झाल्यानंतर सगळे लोकांची पलापल झाली. या संग देवानच घालवेल संग पापा फार तुम्ही करेल त्या संग ज्या भोगा तुम्हाला लागा था. आणि म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो की आपली आता निशाणी सगळ्या मिळून एक आहे, हम सब एक आहे. आणि म्हणून आपली निशाणी रिक्षा आहे, ही तीन चाकाची रिक्षाच्या बटन दाबा आणि धनुष्यबाण कुठेतरी उरून लावा एवढेच विनंती करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आमदार आनंदभाई नमसाहेब, राजू पाटील, माजी मंत्री मनीषाताई, संगीताताई, निलमताई, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते मांगातसाहेब, काळेसाहेब, सुनील पुसारा, राजू पारेख, राष्ट्रवादीचे आणखीन बेलकर साहेब उपस्थित, सर्व मंचावरचे मुख्यमंत्री काशीनाथ चौधरी इकडूनचे जिल्हा परिषद सदस्य, सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, इकडे गेल्या 5 वर्षात आपल्याला काय मिळालं, कशा प्रकारे कारभार चाललाय, कशा प्रकारे आश्वासनं दिलेली आणि कशाप्रमाणे मग ते 15 लाख असतील, 2 कोटी रोजगार वर्षाला, हे सगळे जुमले ते सगळे त्याच्या डोळ्यासमोर आले. आणि इकडे सांगितलं गेलं का तेल साबण हे ठीक आहे ऍडव्हर्टाइज बघून, बाकी राजकारणी किंवा पंतप्रधान देशाचे प्रमुख हे ऍडव्हर्टाइजनी नाही तर कामानी जिंकून यायला पाहिजे. गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल, 4 गुजरात मधली चांगली कामं दाखवायची आणि गुजरात म्हणजे जगातलं नंदनवन किंवा स्वर्ग या प्रकारचं चित्र अमिताभपासून सगळ्यांना ब्रँड अँबेसेडर काय, मॉडेल काय, सलमान खानची पतंगबाजी काय वगैरे वगैरे करून प्रत्येक धार्मिक क्षण सुद्धा एक इव्हेंट केला आणि लोकांना मूर्ख बनवण्याचं काम आपल्या देशामध्ये झालं. कामगारांना अमुक देऊ तमुक देऊ इतके रोजगार वाढू, तिकडे कंपनीवाल्यांना सांगायचं तुमच्या फॅसिलिटी वाढू, तुमचं आधुनिकीकरण करण्याकरता मदत करू, अमुक करू, म्हणजे तिकडे परत माणसं कमी करायची. इकडे सांगितलं शेतकऱ्यांना तुम्हाला शेतीला भाव मिळाला पाहिजे, तुम्ही किती कष्ट करतात, तुम्ही देशाचं पालन पोषण करतात, तिकडे मुंबईमध्ये गेले आणखीन तुमच्या इकडे स्वस्ताही झाली पाहिजे. अरे इकडे शेतकऱ्यांना भाव देणार, तिकडे ग्राहकांना स्वस्ताही करणार, म्हणजे एका वेळी दोन दोन सेक्टरला मूर्ख बनवण्याचं काम 6 वर्षापूर्वी इलेक्शनच्या अगोदर 1 वर्षभर सगळ्यांना करण्यात आलं, आणखी लोकांना पद्धतशीर फसवलं गेलं. सुशिक्षित होते त्यांना जनरल नॉलेज नव्हतं आणि ज्यांना जनरल नॉलेज होत ते भाळले का काहीतरी होणार आहे. आणि परत आपल्यामध्ये एक गुण चांगला आहे, आपल्यामध्ये एक गुण, एक संधी देऊन तर बघू. अरे संधी देऊन बघू म्हणजे काय, घरातलं काय खिचडी करायची आहे का जेवण करायचं आहे, संधी देऊन बघू. 5 वर्ष राज्य कारभार जायचं आहे, 5 वर्ष बरं वाईट आज मुस्कट डब्या तुम्ही एक तर मान्य करतील का बीजेपीच्या विरोधात बोलले किंवा एखाद्या गोष्टीच्या विरोधात बोलले, पक्षानं एखाद्या गोष्टीच्या विरोधात एखाद्या गोष्टीला विरोध केला का त्याला देशद्रोही डिक्लेअर केलं जाते. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये मतभेद असतात, नवरा बायकोमध्ये, आई वडिलांमध्ये, मुलांमध्ये, कुठेतरी एखादं निर्णय डिस्कशन केलं जाते, वाद होतात, हे असं नाही असं पाहिजे, त्याच्यामध्ये आपली कधी भांडणं होत नाही. परंतु इकडे एखाद्या मुद्द्याला एखाद्या गोष्टीला जो विरोध केला गेला का तो योग्य आहे की अयोग्य, बघा ना, एक्सेप्ट करा कोणी सांगितलंय पण बघा. त्या टीव्हीवर डिबेट बघायला आवडत नाही कारण का एका बाजूने असं काय अंगावर जातात आणि बोलला रे बोलला कोण का तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने, अरे त्या एअर स्ट्राईक वर कोण चुकीचं बोललं का, एअर स्ट्राईक वर कोण चुकीचं बोललं का, आपले हवाई प्रमुख बोलले,
बॉड्या मोजणं आमचं काम नाही. आणि डिक्लेअर केलं 200, 300, 400, 500 त्याच्यावर जर कोणी ऑब्जेक्ट एअर स्ट्राईकवर घेतला नव्हता त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तरी सांगितलं गेलं हे देशद्रोही आहेत. हे पाकिस्तानच्या बाजूनी हे निवडून आले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील. अरे ही पद्धत काय देशामध्ये सगळ्या बारक्यासारख्या गोष्टी करता. पाकिस्तानमध्ये हे होईल, पाकिस्तानमध्ये ते होईल. पाकिस्तानचे दोन तुकडे इंदिरा गांधींनीच केले ना. पाकिस्तानला लढाईमध्ये पाणी पाडण्याचं काम काँग्रेसचं सरकार असताना मिलिटरीने केलं. आपल्या जे करते ते मिलिटरी करते पण त्यावेळी काँग्रेस सरकारनेच केलं ना. पण त्यांना देशद्रोही ठरवण्याचं पवित्र काम. आणि दुसरं 70 वर्षात काय झालं नाही. 70 नाही 150 वर्ष काँग्रेसनेच स्वातंत्र्याकरता लढा दिला. ते काय नाही केलं. गांधींनी काय केलं, नेहरूंनी काय केलं. अरे सगळ्यांच्या पिढ्या जेलमध्ये जाऊन आल्या. आपल्या देशाकरता रक्त सांडलं. स्वातंत्र्यानंतर आपण आपले दोन पंतप्रधान गेले. इंदिरा गांधी स्वर्गीय पंतप्रधान स्वतःच्या रक्षकांनी गोळ्या घातल्या. आणि त्याच्या आदल्या दिवशी अगदी 1-2 दिवस अगोदर आसाममध्ये त्यांनी सांगितलं की रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत मी देशाचं काम करेन. आणि दुर्दैवाने बळी जातात. काहीच केलं नाही त्यांनी. गरिबी हटाव नारा दिलेला. अरे गरिबी हटाव अमेरिकेमध्ये पण नारा दिला जातो. आज अमेरिका युरोपमध्ये पण नारे दिले जातात गरिबी हटाव. गरिबी हटावचा अर्थ काय. कुठेतरी रुपया उत्पन्न होतो त्याचं 2 रुपये परंतु काळा रूप ते 2 च्या ऐवजी 4 रुपये लागते लोकांना. म्हणजे आपली इम्प्रुव्हमेंट झाली तिथपर्यंत महागाई वाढते. प्रोग्रेस होत राहतो आणि महागाई आपल्या गरजा पण वाढत राहतात. पूर्वी आपल्या इकडे नाही शाळा होती नाही कपडे होते. जीन्स घालण्याचं स्वप्न कोणी बघितलं नव्हतं. मोटरसायकल बघायला एखादी मोटरसायकल गावात आली 40 वर्षापूर्वी तर गाव जमायचं मोटरसायकल बघायला. आता पाडापाड्यावर मोटरसायकल आहेत. प्रगती नाही झाली. पाड्यापाड्यापर्यंत मोटरसायकल पकडलं. रस्ते पोहोचले. पाणी आलं. काही ठिकाणी नसेल आलं. वीज आली. काही ठिकाणी नसेल आली. लाखो गावात वीज आली. 5,000 गावांना आपण वीज द्यायची. म्हणजे कसं आहे माहिती का. 5,000 गावांना वीज दिली. बघितलं आम्ही विजेचं काम केलं. म्हणजे एखाद्या बापाने एकदम मस्तपैकी आलिशान घर बांधायचं आणि पैसे संपले म्हणून रंगरंगोटी नाही करायची. पोरांनी येऊन रंगरंगोटी करायची आणि सांगायचं बघितलं बापाने काय केलं. मी अरे बाबा कलर तू केला. फाउंडेशन स्लॅब घर बापांनीच केलं ना तुझ्या. पण फक्त कलरवर मी केलं घर ही कोणती पद्धत. मी केलं घर ही पद्धत कोणती. असं होत नाही. ते देशात चाललंय दुर्दैवाने. सगळ्या ठिकाणी फसवणूक. इकडे आनंदबाईंनी उल्लेख केला. कपिल सिब्बल आपले मुख्य मंत्री आणखीन सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश त्यांनी सांगितलं का 3 लाख कोटी नोटा या नोटबंदीच्या काळात. आणखीन कसं प्रेझेंटेशन दिलं. साधं एक मीडियामध्ये एक ओळ आली नाही त्याच्याबद्दल. म्हणजे ही दडपचाई संपली पाहिजे. आपल्याला सगळ्यात पडा आपल्याला रेशनिंग वर तांदूळ नाही मिळालं. आपले ठसे घ्यायला लागले. मेहनत करणारी मंडळी आहे आपण. बोटाचे ठसे एक तर इकडे नेटच नाही काही गावामध्ये. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम. नेट नाही. मग तो दुकानदार आपल्या 10 जणांना 10 च्या 10 जणांना घरात 10 जण असतील द्यायचं त्या मशीनवर अंगठा द्यायचा. तो एखादा अंगठाच मॅच होत नाही. मेहनतीचं काम करणारे शेतीची मजुरी करणारे ठसे चेंज होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला अन्नधान्य नाही मिळत. गॅस दिला उज्ज्वलाचा म्हणून अन्नधान्याचा कोटा कमी केला. उज्ज्वलाचा गॅस 100 रुपयामध्ये दिला. आज 947 रुपये गॅस. इकडे काळेसाहेब बदल्यात गॅस एजन्सी आहे बोलतो. कित्येक लोक येतच नाही गॅस घ्यायला. 947 रुपये कट आणायचे मग सबसिडी चालू केली. ती सबसिडी कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच अकाउंट मध्ये जाते. ती नियमितपणे अकाउंट मध्ये येत नाही. म्हणजे या पद्धतीने सगळा कारभार. इकडे शौचालय बनवली असतील ना तुम्ही. पैसे आले का सगळ्यांचे. खाण्याचा वांदा शौचालय बनवायला लावली त्याचे पैसे आले का. काशीनाथ काय रे जिल्हा परिषद सदस्य आहे. काय पद्धत आहे ही. पद्धत काय म्हणजे उगीच आपल्याला कुठेतरी काय वन हक्का हक्क कायदा मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये झाला ते पंतप्रधान असताना.
का आदिवासी जिकडे कसतात त्या वनाच्या जागेवर त्यांचा हक्क कम्युनिस्ट पार्टीनी त्यांचे 61 खासदार होते त्यांनी दबाव आणले होते. काही झालं पाहिजे आदिवासींकरता. आणि काँग्रेस नेहमी तळागाळाच्या गव्हर्नमेंट करता काम करते. तिने सांगितलं येस आम्ही करू. यांनी दबाव आणला त्यांनी सांगितलं येस द्यायला पाहिजे. हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे होते म्हणून तो झाला. आज गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये साधा वकील उभा राहिला नाही देशातल्या करोडो आदिवासींची बाजू मांडण्याकरता. साधा वकील उभा राहिला नाही का आदिवासींना का जागा मिळाली पाहिजे. आपल्या आदिवासींना जे कोण म्हणणं होतं शेती करतात त्या जातीतल्या लोकांना तिकडे मिळाली पाहिजेत. परंतु दुर्दैवाने आणि सुप्रीम कोर्टाने विरोधात निर्णय दिल्यानंतर प्रेशर अमुक तमुक त्याच्यामुळे आता स्टे दिलाय. परंतु दोन निर्णय विरोधात गेल्यावर कोणाला जागा मिळणार आहे. विसरा विसरा. जागा आपल्याला मिळेल, अमुक आपल्याला मिळेल, तमुक आपल्याला मिळेल. इकडे आपण तुम्ही ठक्कर बापा योजना अमुक योजना तमुक योजना हे बघितलंय. कामं न होता बिलं काढली गेली. कोण होता आत्ताच उमेदवार ना मंत्री कोण होता. ज्यावेळी बिलं काढली गेली कामं झाली नाही रस्त्याचा ठिकाणा नाही समाज मंदिरांचा ठिकाणा नाही पाणी पुरवठ्याच्या लाईनचा ठिकाणा नाही त्याची बिलं निघतात. आणि त्यावेळी हे कोणतं पार्सल कसलं पार्सल शिवसेनेवाले येऊन बडबड करून गेलेले. हे इकडूनचं पार्सल आहे तिकडूनचं पार्सल आहे. यांना लाजा पण वाटत नाही. यांना लाजा पण वाटत नाही. कालपर्यंत ज्याला पार्सल कालपर्यंत काय बोलत होते एकमेकाबद्दल. औरंगजेबाची सेना दिल्लीहून चाल करून येते हा येतोय पटक देंगे दात पाडेंगे कोथळा काढेंगे. अरे काय कोथळा काढेंगे न दात पाडेंगे न पटक देंगे. कुठे गेला तो द्वेष आपला हे जोश.